आपण ऐकता मराठी गाण्यांचा रेडिओ मराठी तरंग। रंग तरंग या कार्यक्रमामध्ये आज आपण डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारणार आहोत। डॉक्टर शिरीष कुलकर्णी हे पुण्यातील एका सुविख्यात हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंट विभाग सांभाळतात आणि शिवाय त्यांचे अनेक छोटे मोठे व्यवसायही आहेत। तर हे सगळं मीच सांगण्यापेक्षा आपण शिरीष कुलकर्णी यांच्या तोंडूनच त्यांचे व्यवसाय आणि त्यांचे अनुभव ऐकून घेऊया। नमस्कार कुलकर्णी सर। नमस्कार। सर तुम्ही भारतीय विद्यापीठ पुणे येथे कार्यरत आहात आणि शिवाय तुमचे छोटे मोठे काही व्यवसाय आहेत असं आम्ही फेसबुकलाही पाहिलं आणि काही गोष्टी अनुभवल्या पण, तर तुमचं बरोबर, हॉस्पिटल आणि छोटेसे व्यवसायाची थोडीशी माहिती आम्हाला करून द्या। नक्कीच। हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये अपघातानेच मी आलो आणि या गोष्टीला आज 20 वर्ष होऊन गेलेत। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हॉस्पिटल मधल्या देखील नॉन क्लिनिकल एरियामध्ये जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो मॅनेजमेंट, त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या विभागांमध्ये मी काम केलं आणि त्या सोबतच मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म ज्याच्यामध्ये छोटे मोठे जे व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी कन्सल्टिंग देण्याचं काम देखील मी करत होतो। या सोबतच आता गेले 8 ते 10 वर्ष झाले ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र या विषयामध्ये कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने व्यावसायिकांना त्यांचा जास्तीत जास्त उत्कर्ष व्हावा यासाठी मी सल्ला देतो। वा मस्त। पण तुम्हाला ही ज्योतिषाची आवड हॉस्पिटल म्हणजे टोटली दोन वेगळे विभाग आहेत बरोबर, हॉस्पिटल आणि बरोबर। ऍडमिनिस्ट्रेशन हे वेगळं आणि ज्योतिष तर खूपच वेगळं, मग या दोन्हीची आवड तुम्हाला कशी काय लागली? या मागे देखील एक छोटीशी घटना घडली जी एखाद्या व्यक्तीसाठी संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरू शकते। खरं तर अरे त्याच बापरे। पद्धतीनं की आपण एक म्हणतो ना की आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येतो आणि त्या माणसाचं आयुष्य बदलून जातं, तर झालं असंच। साधारणतः 2011-12 तो काळ होता। त्या कालावधीमध्ये माझा व्यवसाय, बाकीचे जे काही रिअल इस्टेटमध्ये देखील थोडंफार काम मी करतो, ते हे सगळं छान चालू होतं। स्क्रॅच मधून म्हणजे अगदी शून्यातनं मी माझं विश्व जे जमा केलं होतं, 2-3 फ्लॅट होते, बाकीचे जे काही प्रॉपर्टीज होत्या, हे सगळं मला 2012 दरम्यान विकावं लागलं। कारण की एक चुकीचा डिसिजन जो बाकीचे जे भागीदार असतात म्हणजे आपण व्यवसायामधले भागीदार म्हणतोय त्या बाबतीमध्ये, आणि त्याच्यामध्ये एक लॉस झाला आणि तो त्यावेळेस जे काही मी कमावलेलं होतं ते सगळं मला विकावं लागलं त्या तोट्यामधनं बाहेर येण्यासाठी। बापरे, मग प्रचंड नुकसान माणूस झालं म्हणजे तुमचं। अगदीच हो ना। अगदीच। अच्छा। आणि मग माणूस अंतर्मुख होतो, हो हो जे डिप्रेशन सगळ्यांना जाणवतं त्याच पद्धतीनं मला देखील ते जाणवलं। अगदी। कारण की पुन्हा एकदा सगळी शून्यातनं सुरुवात होती, पुन्हा एकदा रेंटच्या घरामध्ये राहणे, भाड्याच्या घरामध्ये राहणे आणि हाताशी काहीही राहिलेलं नव्हतं। बापरे। हा, अच्छा। मग त्यावेळेस मला वेगवेगळे मेंटॉर मला जे भेटले, जे गुरु मला मिळाले, त्या लोकांमुळे मला जे काही मार्गदर्शन लाभलं त्यामुळे पुन्हा एकदा जितकं कमवलं होतं त्याच्या कितीतरी पट पुन्हा आज कमवून पुन्हा त्या पोझिशनला आज मी पोहोचलोय की ज्याच्यामध्ये आज मी लोकांना सांगू शकतो की कुठे चुकतंय। वा क्या बात। नाही सर, पण कसं की एखाद्या माणसाला अडचणी खूप येतात, अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी योग्य मेंटॉर मिळणं आणि ते आपण फॉलो करणं हे पण तितकंच महत्वाचं असतं। त्यामुळे तुम्हाला जे मेंटॉर मिळाले त्यांचेही आमच्यातर्फे तुमच्यातर्फेही आभार आपण व्यक्त करूच या, पण त्याबरोबरीने त्या मेंटॉरांना असं का वाटलं की तुम्हाला अमुक एक गोष्ट सुचवावी? बरोबर आहे। जे व्यवसाय वाढण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये झालेलं नुकसान आहे त्यातनं बाहेर येण्यासाठी आपली मानसिकता खूप महत्वाची असते हो हो आणि ही जी मानसिकता आहे ही जर का आपली प्रबळ नसेल, आत्मबळ जर का आपलं चांगलं नसेल, तर समोर येणाऱ्या संकटाला आपण व्यवस्थितपणे तोंड देऊ शकत नाही। अगदी बरोबर। मग कसं असतं की हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला हॉस्पिटलमधलं सांगतो। आता रिसेंटली जो कोरोना येऊन गेला, ज्या लोकांची इम्युनिटी कमी होती त्या लोकांना तो लवकर त्यांनी ग्रासलं कोरोनाने, आणि ज्या लोकांची इम्युनिटी चांगली होती त्या लोकांना त्याचा तितकासा त्रास झाला नाही। आणि अगदी त्याच पद्धतीनं माणसाच्या आयुष्यामध्ये देखील घटना घडतात। ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक ताकद कमी होते, त्याची आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर ज्याला आपण म्हणतो ती कमी होते, कर्तृत्व वाढतात, आणि त्यासोबतच
ज्या त्या व्यक्तीमध्ये जी नकारात्मकतेच्या चक्रामध्ये ती व्यक्ती अडकते हो की नाही आता आपलं काही चांगलं होऊ शकत नाही, आपलं सगळं हाँ वाईटच होतंय, हाँ आणि काय म्हणतात त्याला, जिथे आपण प्रयत्न करतोय त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याला फक्त आणि फक्त हो अपयश पदरी पडतंय, हे हाँ ज्यावेळेस त्या माणसाला जाणवायला लागतं, हो सारखे सारखे तेच विचार येतात हो मनामध्ये, त्यावेळेस ती व्यक्ती त्या दुष्टचक्रात अडकते हाँ आणि मग ती रसातळाला जाऊ शकते. आणि इथे तो हाँ मदतीचा हात देणं हे हाँ खूप महत्वाचं असतं, हो आणि फक्त ज्योतिष सल्ला हाँ हा त्याच्यामध्ये न देता हो त्यासोबत ज्यावेळेस त्या माणसाला त्याची आध्यात्मिक ताकद वाढावी, हाँ जेणेकरून त्या माणसाचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. बरोबर इथे कुठेही आपण कर्मकांड किंवा कुठल्याही रीतीरिवाज वगैरे याच्यामध्ये ओके न हाँ अडकवता हाँ आपण त्या माणसाला हे प्रयत्न करतोय की त्याचा स्वतःवरचाच विश्वास वाढेल. हाँ बरोबर आहे, सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल त्याचा, एक्झॅक्टली. अगदी बरोबर. पण सर हे तुमचं ह्याच्या आधी आध्यात्मिकतेवर विश्वास होता, जेव्हा हे तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं तेव्हा तुमचा कसा स्थिती होता आणि त्यानंतर किती झाला म्हणजे? सांगतो, माणसाचा जो कर्ता कालावधी असतो ना, हाँ ज्यावेळेस धडाडीची उमेदीचा कालावधी असतो, हो वर्ष हो 17-18 पासून ते साधारणतः 30-35 पर्यंत, हाँ त्याच्यामध्ये माणसाचा स्वतःच्या कर्तृत्वावर, कर्मावरती, मनगटाच्या बळावरती सगळ्यात जास्त विश्वास असतो. आणि माझंही तसंच होतं. बरोबर घरामध्ये सगळीकडे म्हणजे माझे वडील, माझे आजोबा वगैरे सगळे अगदी नाथपंथीय किंवा दत्तभक्त अच्छा घरामधलं वातावरण, बर दर वर्षातनं एकदा गिरनारला जाणे ठरलेलं आहे, किंवा अच्छा औदुंबर, नरसोबाची वाडी, दत्ताची ठिकाणं हाँ सगळीकडे, हाँ घरामध्ये ऋषितुल्य व्यक्तींचं येणं जाणं, या सगळ्या गोष्टी अगदी अच्छा नित्यनियमाच्या होत्या. हाँ हाँ पण तो जो कालावधी असतो ज्याच्यामध्ये माणूस स्वतःच्या कर्मावर जास्त विश्वास ठेवतो, हो तर देवावर विश्वास होता, अगदी नास्तिक किंवा अथिस्ट नव्हतो मी, नाही असं नाही, हाँ पण ज्यावेळेस खरंच आपण असं म्हणतो की निसर्ग ज्यावेळेस फटका देतो ना जोरात, त्यावेळेस हो माणूस खडबडून जागा होतो. खरंच आहे आणि त्यावेळेस तो जो कोणी एक आहे, हो कुठल्याही धर्माचा असू दे, हाँ पण जो कोणी तो एक आहे, तो हो ईश्वर, ती एक हो शक्ती, हो त्याचं अस्तित्व मान्य करायला आपण भाग पडतो. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि सर तुम्ही हे सगळं आता फेस केलंय आणि त्यामुळे तुम्हाला नवीन तरुणांना जे काही आता डिप्रेशन मध्ये येतात ते लगेच आत्महत्या करतात किंवा अजून काहीतरी वेगळे मार्ग की ज्याच्यातून जे नाही करायला पाहिजे तेच ती मुलं करतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही असा काही सल्ला एखादं सेशन किंवा एखादं सेमिनार घेऊ इच्छिता का? घेतोच मी. आता श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी हे जे माझे कन्सल्टिंग फर्म आहे, बर ज्याच्यामध्ये मी ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन देतो, जे हा 1-to-1 देतो, हो आणि त्यासोबतच एक नवीन कन्सेप्ट मी घेऊन आलेलो होतो, मी जे आहे अजूनही चालू आहे, ज्याला नाव आहे स्वयंसिद्ध. अच्छा तर स्वयंसिद्ध म्हणजे काय, की त्या व्यक्तीला मोटिवेशनसाठी, बरोबर प्रेरणेसाठी दुसऱ्यावरती डिपेंडंट नाही राहिला हा पाहिजे, हा हा त्या माणूस हा कायम, ती व्यक्ती कायम स्वयंप्रेरणेने पुढे गेली पाहिजे, त्या अच्छा माणसाचं आत्मबळ अजिबात कमी नाही झालं हा पाहिजे, नाही झालं आणि पाहिजे व्यावसायिक मित्रमैत्रिणी जे आहेत किंवा बंधू भगिनी आहेत त्यांना याचं अत्यंत गरज असते. हो बरोबर आणि आहे म्हणून हा एक 5 दिवसांचा व्हॉट्सअप मास्टर क्लास मी रन करतो, हो ज्याचं नाव आहे स्वयंसिद्ध. वा आणि त्यामध्ये जी लोक व्यावसायिक आपले मराठी, आणि तो पूर्णपणे मराठीमध्ये मुद्दामून ठेवलेला आहे, कारण हो माझी अशी हो प्रामाणिक इच्छा आहे हो की मराठी व्यावसायिकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. वा खूप छान सर. आजकाल कसं की आपल्या लोकांसाठी काम करताना लोक दिसत नाही पण तुम्ही ते काम करताय, तुम्हाला अभिनंदन पण तुमचं आणि शुभेच्छा पण. आणि हा जो खूप स्वयंसिद्ध आभार. हा जो क्लास आहे तुमचा, तर मला वाटतं थोड्या प्रमाणात मी पण जॉईन केला होता मध्ये, लगेच मग काहीतरी काम आल्यानंतर मला ते नाही जॉईन होणं झालं म्हणजे. पण कसं जेव्हा तुम्ही बोलता किंवा जे तुम्ही सांगता त्याच्यातच पॉझिटिव्हिटी असते, म्हणजे मला तरी हे जाणवलं की तुम्ही जी सकारात्मकता देताना दुसऱ्याला ते तुमच्यातच इतकी असते की तुमची बघून ती आपल्याकडे येते. तर ही खूप आभार. तुमच्याकडे कसं काय म्हणजे काय म्हणतात ती श्रद्धा किंवा ही तुमची पॉवर कशी आली की तुम्ही दुसऱ्याला सकारात्मकता कशी दाखवू शकता? ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये खूप वाईट काळ चालू होता, नुकसान हो झालं होतं, आणि मी प्रयत्न करत होतो, धडपडत होतो पुन्हा हो एकदा सगळ्या गोष्टी त्या मिळवण्यासाठी, बरोबर त्यावेळेस जी लोक मला मिळाली हो त्यातले काही आध्यात्मिक गुरु होते, जसं की काय म्हणतात त्याला, डेकणे काका आमचे, की जे माझे गुरु आहेत, स्पिरिच्युअल गुरु, की ज्यांनी ज्यांच्याकडून मी शक्तिपाताची दीक्षा घेतली. आणि त्या व्यतिरिक्त देखील बरेचसे असे आहेत, काही लोकांनी मला क्वांटम फिजिक्स जे आहे ते शिकवलं, लॉ ऑफ अच्छा अट्रॅक्शन आणि बाकी. हो महत्वाचं हे आहे की या अच्छा सगळ्यामधनं मला शिकायला हे मिळालं की जर मोटिवेशन आपल्याला हवं असेल तर हो त्याच्यासाठी आपण दुसऱ्यावरती जर अवलंबून राहिलो हो तर आपण जास्त काळ सकारात्मक राहू शकत नाही. अगदी अगदी बरोबर आहे जसं आपण एखादा, आपण आता कोरोनाचा समजा आपण डोस घेतला व्हॅक्सिनेशनचा, तर हाँ हाँ तेवढ्या कालावधीपुरती आपल्यामध्ये ती इम्युनिटी येते, हो
त्यानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो, मग हो पुन्हा येते. त्याच पद्धतीने मोटिवेशन असतं, आपण दुसऱ्याकडनं घेतलं की तेवढ्यापुरती आपली मोटिवेशन येते, त्याच्यानंतर ते टिकत नाही. आणि ह्यासाठी आपली स्वतःची इम्युनिटी, म्हणजे स्वतःचं मोटिवेशन, स्वतः बरोबर. कसं वाढवायचं, ह्या गोष्टी काही मी आता शिकलो आणि ते मी शिकवतोय स्वयंसिद्धच्या माध्यमातून. अच्छा, कसं जे आपण फेस केले ते दुसऱ्यांनी करू नये असं तुम्हाला वाटतं, किंवा जर एक्झॅक्टली करत असेल तर थोडासा त्यातनं त्याला रिलीफ मिळावा असा अशी तुमची इच्छा. पण ह्या अगदीच अगदी या सगळ्यासाठी तुम्हाला मराठी बांधवांचा, बंधू भगिनींचा किती रिस्पॉन्स मिळतो? खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, अतिशय उदंड रिस्पॉन्स मिळतोय. अच्छा, आणि मी इतका म्हणजे सॅटिस्फाईड माझ्या आयुष्यामध्ये याच्या आधी कधीही नव्हतो. कारण की आतापर्यंत कसं असतं, आपण एक हो एक एक पातळी अचीव करतो ज्याच्यामध्ये आपण पैसा मिळवतो, आपण बरोबर. काही लोकप्रियता मिळवतो, सगळं असतं. हो 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 पण ज्यावेळेस समोरच्या माणसाला आपली मदत होतीये आणि तो हा माणूस त्या त्याच्या अडचणीतनं बाहेर येतोय, बाहेर ही येतो. ज्यावेळेस तो आपल्याला सांगतो आणि आपल्यापाशी त्याचं मन मोकळं करतो, हो हो त्यावेळेस जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, जे समाधान मिळतं ना आत्मिक, खरं खरं. त्याच्यासारखी दुसरं काय, मी त्याचं वर्णनच करणं इम्पॉसिबल आहे. नाही, खूप छान. मी पण तुमचे एक दोन वेळा सेशन अटेंड केलं तेव्हा असं जाणवलं की काही लोकांनी तुम्हाला त्याचे अनुभव पण सांगितले होते की आम्ही अमुक एक गोष्ट केली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला. पण ह्या सगळ्या, हे सगळं करत असताना तुमच्या भारतीय विद्यापीठ ऍडमिनिस्ट्रेशन विभागामध्ये ही याचा काही तुम्ही वापर तुमच्यासाठी करता का? एक गमतीचा 100%. भाग. अच्छा अच्छा 100%. हॉस्पिटल मध्ये मी इथे ऍज अ ट्रेनर म्हणून देखील बऱ्याच ठिकाणी मला बोलवलं जातं, बऱ्याच वेळेस बोलवलं जातं. मोटिवेशनल स्पीच असेल किंवा सॉफ्ट स्किल्स असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील, वेगवेगळ्या ठिकाणी ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून किंवा सोल्युशन गिव्हर म्हणून मला त्या मिटिंग मध्ये इन्वॉल्व्ह केलं जातं. ते याच कारणासाठी, कारण की एक तो दृष्टिकोन आपला बदलणं जे गरजेचं असतं. मी जे कायम सांगतो की तुमचा दृष्टिकोन बदला, तुमची मनस्थिती बदलली तरच परिस्थिती बदलेल. हे तुमचं तर तो वाक्य तर भरलेला खूप छान आहे, खूपच छान. आणि तर ते प्रत्येकाने मला वाटतं दिवसात 100 वेळा म्हणावं म्हणजे तो माणूस बदलेल ऍटलीस्ट. खरी गोष्ट आहे. तर भारतीय विद्यापीठ म्हणजे कसं की आता भारतीय विद्यापीठ हे खूप प्रख्यात हॉस्पिटल आहे, तिथे अनेक प्रकारचे रोगी येत असतील, बालविभाग असेल किंवा अजून काही असेल, तर काही पेशंट्सना अशी गरज असेल की त्यांनी फक्त तुमच्या बोलण्याने किंवा काही आहे थोडस असं मोटिवेशनल स्पीच जरी दिलं तरी तो बरा होईल, असा काही अनुभव आहे का तुमच्याकडे हॉस्पिटलचा? हो, पूर्वी पूर्वी तसा योग यायचा, कारण की पेशंट आणि त्यांचे रिलेटिव्ह ज्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध यायचा जास्त. आता थोडा कमी झालाय, कारण की आता थोडं जास्त मॅनेजमेंट मध्ये असल्यामुळे. पण पूर्वी जे थॅलेसिमियाचे पेशंट असतात, जे जे लहान मुलं असतात ज्यांचं वय 12-15 वर्षापेक्षा जास्त जाणं खूपच अवघड असतं त्यांच्या त्या असाध्य रोगामुळे, किंवा हृदयाला छिद्र असलेले ज्याला कंजनायटल हार्ट डिसीजेस असलेली लहान मुलं म्हणतात, किंवा ज्यांना लहानपणीच त्यांना कॅन्सर झालेला अशी लहान लहान मुलं, ह्या लोकांसाठी ज्यावेळेस काम करतो, ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतो, त्यांचं आत्मबळ वाढवण्यासाठी ज्यावेळेस त्यांच्याशी बोललं जातं, ते जे समाधान होतं हे त्यावेळेस 100% मिळत होतं. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात समाधान लोकांशी बोलण्याने जास्त मिळतं असं एकंदरीत दिसते, की जेवढी लोक तुमच्याशी कनेक्ट होतील तेवढं तुम्ही जास्त खुश होता किंवा तुम्ही जास्त समाधानी असता असं. आणि कसं आहे, माणसांनी माणसाच राहावं तरच तो माणूस माणूस म्हणून ओळखला जातो. आणि हे म्हणजे मला, मी पण स्वतः अनुभवते. आणि या सगळ्यातून मग तुम्ही तुमचा वेळ, तुमचे छंद, तुमचं कुटुंब, तुमचं ड्रायव्हिंग, तुमचं लांब फिरायला कसं काय सगळं मॅनेज करता? त्याच्यासाठी आपल्याला थोडस वेळेचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं, की ज्याच्यामध्ये मला लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं वेगवेगळ्या ठिकाणी, त्यानंतर मी रॉक क्लाइम्बिंग करतो, महाराष्ट्रातले वेगवेगळे सुळके माझे क्लाइंब करून झालेले आहेत, त्यानंतर ऍज अ ट्रेकर म्हणून वेगवेगळे गड किल्ले माझे करून झालेले आहेत ट्रेकिंग मध्ये, त्यानंतर माझा स्वतःचा रॉक बँड होता मराठी अज्ञात नावाचा, ज्याच्यामध्ये मी बेस गिटार प्ले करायचो. हो, तर या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, त्याला थोडा थोडा वेळ प्रत्येकाला आपण व्यवस्थित दिला तर मग आपण छान, जसं आपला बगीचा असतो ना बागेतला, की ज्याच्यात गुलाबाची पण झाडं असतात आणि त्याच्यामध्ये जाईजुईची पण असतात, त्यात सर्व प्रकारची झाडं असतात, प्रत्येकाची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. आपण घेतली की आपला बगीचा छान फुलतो, तसं आपल्या आयुष्याचं आहे. म्हणजे आयुष्य एक बगीचा आहे, फक्त तुम्ही काळजी कशी घेता त्याच्यावर, तिथं फुलायचं की नाही फुलायचं हे अवलंबून. सर, तुमच्याशी गप्पा मारून खूप मलाही खूप बरं वाटलं आणि एकदम अशी पॉझिटिव्हिटी आल्यासारखंच वाटतं तुमच्याशी बोलल्यानंतर.
पण खूप आभार. जाता 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 तुम्ही तुमचं तुमचं जे काही स्टाफ आहे किंवा तुमच्या बरोबर काम करणारे जे लोक आहेत ते तुमच्याकडनं कधी असा सल्ला घेतात का किंवा तुम्ही त्यांना देता का, याचं एक मला उदाहरण दिलं तर बरं होईल. अगदी. आता सोबत काम करणारे जे असतात, जे नोकरी करतायत किंवा काय, त्या लोकांना मी कायम दोन गोष्टी सांगत असतो. अच्छा पहिली गोष्ट म्हणजे की जी परिस्थिती आता आपल्या सभोवताली आहे ती हो बदलेल आणि ती त्याच्यासाठी वेळ हे एक औषध आहे. खरंय. त्यामुळे तुम्ही कितीही आटापिटा केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच तरी बदल हा घडणार नाहीये. त्यामुळे स्ट्रेस घेऊ नका. हो हे झालं पहिलं, कारण ओके स्ट्रेसमुळे बाकीचे त्रास सगळे सुरू होतात. अगदी बरोबर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे माणसाने स्वतःची डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट जी असते ती कधीही थांबवली नाही पाहिजे. हा सतत काही ना काहीतरी शिकत राहायचं ओके हे अच्छा खूप महत्वाचं आहे, तर आपोआप त्या माणसाची प्रगती ही होतेच. अच्छा 24 तास माणूस अलर्ट पाहिजे. खरी गोष्ट आहे. तुम्हाला मराठी गाण्यांची हिंदी गाण्यांची वगैरे आवड आहे? नक्कीच, 100%. नक्की. मग तुम्ही आमचा मराठी तरंग हा रेडिओ पण ऐका, त्याच्यावर तुमची मुलाखत ज्या वेळी लावली जाईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगूच. आणि आपला हा जो नक्कीच, रेडिओ आहे तो पहाटे 5:30 वाजल्यापासून सुरू होतो तो रात्री 10:30 पर्यंत असतो. तर खूप छान. ऐकत रहा मराठी गाण्यांचा रेडिओ मराठी तरंग. आणि आज आपण आमच्याशी गप्पा मारल्यात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. खूप आभार. धन्यवाद.